आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारताच्या स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अनेक कार्यालयामध्ये विविध कार्यक्रम सुरू आहेत आणि या अनुषंगाने या पर्वावर आपण हा इथे गुणवत्ता विद्यार्थी सत्कार समारंभ इथे आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्यांच्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो महाराष्ट्र ऑफिसर्स फोरममध्ये रिसेंटली नवीन कार्यकारिणी म्हणून आम्ही कार्यभार हाती घेतला मी अध्यक्ष म्हणून आणि बाकीचे पदाधिकारी म्हणून आणि त्याच्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम आहे महाराष्ट्र मा ऑफिसर्स फोरमचे जे ध्येय उद्दिष्ट आहेत त्या दृष्टीने त्याचा एक भाग म्हणजे गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार आणि तसेच विविध प्रकारचे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे कोचिंग्स आयोजित करणे आणि यामध्ये सॉरी मी एक नाव घ्यायचं विसरलो धम्मज्योती गजबे साहेब पण इथे आहेत जे महासंचालक बार्टी आहेत आणि खऱ्या दृष्टीने विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले सर्व महत्वाचे अधिकारी सर्व महत्त्वाचे व्यक्ती आज इथे उपलब्ध आहेत आणि त्यांनी आपल्याला अत्यंत चांगलं मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे आपण सर्वांनी खूप अथक परिश्रम घेऊन गुण संपादन केलेले आहेत आणि आज आपण बघतो की अनेक विद्यार्थी जे आहेत यामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस असेल किंवा बँकेच्या एक्झामिनेशन असतील किंवा इतर एक्झाम असेल याच्यामध्ये अत्यंत चांगले गुण आज विद्यार्थी मिळवत आहेत पण त्याच्यासोबतच कॉम्पिटिशन जे आहे ते कॉम्पिटिशनसुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि विशेष करून आपण बघतो की ऑल इंडिया सर्व्हिसेसमधली जी कॉम्पिटिशन आहे किंवा इवन महाराष्ट्र पब्लिक कमिशन कमिशनमधली जी कॉम्पिटिशन आहे ही दिवसांदिवस फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि यामध्ये जो या परीक्षेचा जो सिलेबस आहे या सिलेबसमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत आणि आम्ही ज्यावेळेस परीक्षा दिली त्यावेळेस हा जो सिलेबस आहे आणि आताचा सिलेबस कम्पेअर जर केला माझा मुलगा पण यू पी एस सीची तयारी करतो आहे त्याचा सिलेबस मी बघितला त्याचा सिलेबस जो प्रिलिमिनरी आणि मेनचा सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये इतके बदल झालेले आहेत ज्यावेळेस मी परीक्षा दिली त्यावेळेस मी नोकरीवर होतो मी व्ही एन आय टीमध्ये लेक्चरवर होतो आणि त्यावेळेस मी मला आठवते की आय आय टी दिल्लीच्या मागे एक आहे एक वस्ती आहे त्याला बेरसराय म्हणतात त्या बेरसरायमध्ये मी गेलो आणि तिथे त्यावेळेस मी अँथ्रापॉलॉजी दोन ऑप्शनल सब्जेक्ट त्यावेळेस राहत होते अँथ्रापॉलॉजी आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन त्यावेळेस मी घेतलं होतं आणि ज्यावेळेस मला यू पी एस सी परीक्षेबद्दल माहिती झाली त्यावेळेस ॲक्च्युली मी नोकरीला होतो आणि माझं लग्न पण झालं होतं तर तिथे जाऊन मी या दोन सब्जेक्ट आहे अँथ्रोपॉलॉजी आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे याचे झेरॉक्स विकत घेतले आणि त्याच्यानंतर जनरल स्टडीजसाठी एक स्पेक्ट्रम म्हणून एक गाईड येत होती ती स्पेक्ट्रम गाईड मी विकत घेतली आणि त्यावेळेस मला मला आठवते की दॅट वॉज आय थिंक समथिंग अराऊंड नाईन्टी नाईन्टी टू समथिंग नाईन नाईन्टी टूच्या दरम्यान तर मला अडीचशे रुपयामध्ये सर ते सर्व पडलं आणि त्याच्यानंतर थोडं बहुत पेपर वगैरे वाचन असायचं आणि त्याच्याबरोबर मग फर्स्ट अटेम्प्टमध्ये मला इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस मिळाली सेकंड अटेम्प्टमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी सर्व्हिस मिळाली आणि थर्ड अटेमटमध्ये मला प्रॉपर आय एस मिळाला पण पण आजचा आपण जो सिलेबस मी बघितला तर हा जो सिलेबस आहे हा सिलेबस खूप मोठ्या प्रमाणात कॉम्प्लेक्स झालेला आहे किंवा परीक्षेचं स्वरूप आहे की परीक्षेमध्ये येणारे प्रश्न आहे हे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कॉम्प्लेक्स झालेले आहेत आणि याचं जे सक्सेस रेट जे आहे ते सक्सेस रेट जर आपण प्रॉबेबिलिटी एक स्टॅटिस्टिकल प्रॉबेबिलिटी जर आपण आपल्याला मी ॲक्च्युली डिस्करेज करत नाही पण एक प्रॉबेबिलिटी जर आपण बघितली तर यू पी एस सीची प्रॉबेबिलिटी जर आपण बघितली की दहा लाख विद्यार्थी बसतात आणि या दहा लाख विद्यार्थ्यांपैकी सर्व सर्व्हिसेस मिळून म्हणजे त्याच्यामध्ये आय एस आय पी एस ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस डिफेन्स अकाउंट सर्व्हिस ग्रुप बी सर्व्हिस हे सर्व सर्विसेस आपण जर एकत्रित केले तर साधारणतः सातशे साडेसातशेपर्यंत वॅकन्सी असतात आणि दहा लाख विद्यार्थी आणि साडेसातशे वॅकन्सी याचा आपण जर प्रपोर्शन जर बघितलं तर ते झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट इतकं प्रपोर्शन येते तर हॅ ॲक्च्युली प्रॉबेबिलिटी जी आहे ती प्रॉबेबिलिटी खूप लो आहे म्हणजे शंभर विद्यार्थी जर बसले तर त्याच्यामध्ये झिरो पॉईंट झिरो वन म्हणजे दहा हजार विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी ॲक्च्युली विल बी एबल टू क्लिअर इट तर uh, खूप मोठं हे ॲक्च्युली चॅलेंज आहे त्याच्यामुळे आपल्याला या लाईनमध्ये जायचं असेल किंवा युपीएससी किंवा एम पी एस सी एम पी एस सीमध्ये पण तशीच तीच परिस्थिती आहे थोड्या बहुत फरकामध्ये कदाचित पॉईंट झिरो वन पर्सेंटच्या ऐवजी तिथे कदाचित पॉईंट वन पर्सेंट असेल पण थोड्या बहुत फरकाने एम पी एस मध्ये पण तीच परिस्थिती आहे तर त्याच्यामुळे आपल्याला करिअर चॉईस करताना अत्यंत काळजीपूर्वक करिअर चॉईस करायला पाहिजे अनेक विद्यार्थी मी बघितले आहे की त्याच्यामध्ये बिचारे चार चार वर्ष पाच पाच वर्ष ते घालवतात सहा सहा वर्ष घालवतात आणि त्यांचं सिलेक्शन होत नाही कारण की सिलेक्शन बेसिकली प्रॉबेबिलिटीज तितकी आहे म्हणजे इफ द प्रॉबेबिलिटी इट्स इज झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट सो नॅचरली इफ यू गिव्ह टेन टाइम्स फिफ्टीन टाइम्स इट विल नॉट ॲपन त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण जर ही चॉईसेस जर घेतली तर पूर्ण काळजीपूर्वक का आपल्याला घ्यायला पाहिजे आणि त्याला आपण पूर्णपणे झोकून द्यायला पाहिजे दुसरं युपीएससी एम पी एस सी इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड अनेक ऑप्शन्स आहेत अनेक विद्यार्थी आहे की फक्त यूपीएससी करायचं किंवा एम पी एस सी करायचं असंच म्हणतात अनेक ऑप्शन्स आहेत जे दोज आर मच मच बेटर दॅन यू पी एस सी एम पी एस सी उदाहरणार्थ आता आपण चार्टर अकाउंटन्सी आहे किंवा त्याच्यानंतर कंपनी सेक्रेटरीशिप आहे किंवा कोणी पायलट बनतो किंवा मॅनेजरियलमध्ये पण भरपूर टॅक्स कन्सल्टंट्स आहेत तर अनेक ऑपॉर्च्युनिटी त्यासुद्धा एक्सप्लोअर करायला पाहिजे आणि आपण ॲक्च्युली आपला जो प्लॅन ए आणि प्लॅन बी प्लॅन ए जर सक्सेसफुल नाही झाला तर प्लॅन बी फॉलोबॅकसाठी प्लॅन बी सुद्धा आपण त्याचं प्लॅनिंग करून ठेवायला पाहिजे दुसरं करिअर चॉईस करताना जे आहे करिअर चॉईस करताना आपण बऱ्याचदा आपण बघतो की मित्र म्हणाले म्हणून आपण करिअर चॉईस करतो किंवा पॅरेंट्स म्हणाले म्हणून आपण करिअर चॉईस करतो किंवा मग मीडियामध्ये येते मीडिया ऍक्च्युली मीडिया, मीडियामध्ये पण ज्या न्यूज येतात जे सक्सेसफुल असतात त्यांच्याच न्यूज येतात आणि काही प्रोफेशन जे आहे ते काही प्रोफेशनमध्ये सक्सेस रेट फार कमी आहे उदाहरणार्थ आता आपण जर लेखक आहे हे एक प्रोफेशन आहे किंवा चित्रकार आहे किंवा स्कल्पचर आहे किंवा मग ॲक्टर आहे हे जे प्रोफेशन आहे याच्यामध्ये सक्सेस याच्यामध्ये पण सक्सेस रेट खूप कमी असतो याच्यामध्ये पण दहा हजार मधून एखादाच सक्सेस होतो तर ही जी करिअर चॉईस करताना आणि पण मीडियामध्ये जे येते की मीडियामध्ये जे झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटमध्ये जे टॉपचे असतात म्हणजे आय एस टॉपर असतील किंवा मग सी टॉपर असतील किंवा एम पी एस सी टॉपर असतील किंवा सर्वात प्रसिद्ध जो कलाकार असेल किंवा प्रसिद्ध चित्रकार असेल याच मीडियामध्ये ऍक्च्युली प्रसिद्धी येते आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपलं यंग माइंड असते आणि यंग माइंड त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स येऊन आपण पर्टिक्युलर एका एक ऑप्शन एक एक सिलेक्ट करतो आणि आता कॉम्पिटिशन इतकी झाली आहे की ज्या जे करिअर चॉईस आपण सिलेक्ट केले त्या करिअर चॉईसमध्ये पूर्ण हंड्रेड अँड टेन पर्सेंट आपण झोकून दिल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस प्राप्त होणार नाही पूर्वीचं जग वेगळं होतं पूर्वीच्या जगामध्ये आता कम्प्युटर्स आल्यानंतर कम्प्युटर सॉफ्टवेअर्स आले आणि कम्प्युटर सॉफ्टवेअरच्या माध्यमाने अनेक जॉब अनेक जॉब जे पूर्वी मॅन्युअल होतं ते ते पूर्ण कम्प्युटरनी घेऊन टाकलेले आहेत अनेक ठिकाणी ज्या कम्प्युटर सिस्टीम झालेले आहेत त्याच्यामुळे मेनली क्लरिकल जॉब होते किंवा मग इतर जे मॅन्युअल जॉब होते ते आता मोस्टली हॅज बीन टेकन ओव्हर बाय सॉफ्टवेअर्स आणि त्याच्यामुळे Uh, जी कॉम्पिटिशन आहे जी कॉम्पिटिशन फार लिमिटेड होती पहिले जशी कॉम्पिटिशन आहे आपल्या गावापुरती किंवा आपल्या जिल्ह्यापुरती किंवा आपल्या राज्यापुरती आता ही कॉम्पिटिशन खूप वास झालेली आहे प्रायव्हेट सेक्टर जर बघितलं तर ही कॉम्पिटिशन पूर्ण वर्ल्डचे जे मुलं आहेत त्यांच्याशी तुम्हाला कॉम्पिटिशन करावं लागेल कारण की मोस्टली uh, uh, आता जे ऑनलाईन सर्विसेस आहे ऑनलाईन सर्विसेस पूर्ण इंटरकनेक्टेड आहे सर्व सर्वर्स जे आहेत पूर्ण वर्ल्डमधले सर्वच एकमेकाशी इंटरकनेक्टेड आहेत आपण जरी म्हटलं की मी खूप टॅलेंटेड आहे आणि मला जॉब असं नाही की ॲक्च्युली यू हॅव टू कॉम्पिट बिटवीन पूर्ण जगामधल्या विद्यार्थ्यांशी आपल्याला कॉम्पिटिशन करावं लागतं इवन सॉफ्टवेअर फील्डमध्ये जरी आपण बघितलं की सॉफ्टवेअर फील्डमध्ये गुगल आहे किंवा मायक्रोसॉफ्ट आहे गुगलमध्ये ॲक्सेप्टन्स रेट इन गुगल इज झिरो पॉईंट टू पर्सेंट म्हणजे जितके मुलं पॉईंट टू पर्सेंट इज द ॲक्सेप्टन्स रेट इन गुगल आणि त्याच्यामध्ये पण ऑफकोर्स आपली क्वालिफिकेशन पाहिजे म्हणजे आपल्याकडे जी डिग्री आहे कम्प्युटर सायन्सची किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची तर बेसिकली याच्यामध्ये माझं इतकंच म्हणणं आहे की याच्यामध्ये करिअर चॉईस करताना आपण पूर्ण विचार करावा आणि केवळ म्हणजे आपलं आपले मित्र म्हणतात म्हणून किंवा आपले पॅरेंट्स म्हणतात म्हणून किंवा मग मीडिया म्हणते म्हणून आपण करिअर चॉईस करू नये आपण स्वतः त्याचा अभ्यास करावा दहा ते बारा वेगवेगळे करिअर ऑप्शन्स आपण निवडावे आणि त्याच्यामध्ये प्लस पॉईंट काय आहे मायनस पॉईंट काय आहे याचा संपूर्ण आपण अभ्यास करावा आणि त्याच्यानंतरच आपण करिअर चॉईस करावी कारण की एकदा ती करिअर चॉईस झाल्यानंतर जा, ती आपल्यासोबत राहणार आहे आपल्याला आयुष्यभर त्या मध्ये आपल्याला आपलं आयुष्य घालवायचं आहे ते इरिव्हर्सिबल आहे त्याच्यामुळे हे जी एक्झरसाईज आहे ही एक्झरसाईज करणं अत्यंत आवश्यक हो आहे अनेक ठिकाणी कोचिंग क्लासेस आहेत कोचिंग क्लासेस असतात पण करिअर ऑप्शन्स सिलेक्शन करण्याच्या बाबतीत याच्या संदर्भात सुद्धा कोचिंग करणं आवश्यक हो आहे आणि विशेषतः मला वाटते की बार्टीनीसुद्धा याच्यामध्ये पुढाकार घ्यावा बार्टीनी करिअर ऑप्शन्स कशाप्रकारे इफेक्टिव्हली सिलेक्ट करता येईल तर याच्यावर डेफिनेटली आपण जर अशा प्रकारचे मार्गदर्शन शिबिर किंवा वर्कशॉप जर घेतले तर विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल दुसरं मला वाटतं की जे काही करिअर ऑप्शन घेतला आता ठीक आहे अनेक आ, चांगले वाटतात आपण ते करिअर घेतो पण असं जर करिअर असेल की तुमचं चोवीस तासामधले बारा तास तुम्हाला ऑफिसमध्ये किंवा ऑफिसच्या कामामध्ये घालवावं लागत असेल तुम्हाला तुमच्या फॅमिलीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसेल किंवा त्या करिअरमुळे तुमच्या तुमचे तब्येत आहे किंवा तुमच्या हेल्थवर आहे त्याच्यावर परिणाम होत असेल तर ते सुद्धा करिअर ॲक्च्युली चुकीचंच आहे जा की ठीक आहे आपल्याला आपल्याकडे स्टेटस आहे कुणी होतं पॉवर आहे किंवा पैसा आहे वॉट एवर बट ॲक्च्युली ते जर करिअर ऑप्शन्स इफ दॅट ऑप्शन इज नॉट गिविंग यू हॅपीनेस तुम्हाला त्याच्यामुळे हॅपीनेस येत नसेल तर ते काही कामाचं नाही आहे त्याच्यामुळे आपण सुरुवातीलाच ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि फ्रीडम फ्रीडम हॅपीनेस आणि आपली पॅशन हे सुद्धा महत्त्वाचं हो आहे किंवा म्हणजे आपलं स्टेटस आहे किंवा समाजामध्ये काय आपली इज्जत आहे हे आ, हे तर महत्त्वाचं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं इज बेसिकली अवर फ्रीडम बेसिकली अवर हॅपीनेस अँड बेसिकली इफ वी आर पॅशनेट अबाउट द फील्ड इफ आय आर पॅशनेट अबाउट द फील्ड दॅन डेफिनेटली यू विल बेसिकली वर्क अँड यू विल गेट हॅपिनेस ऑन इट फ्रीडम म्हणजे आपल्याला त्या ते जे करिअर आहे त्याच्यामुळे आपण बांधलं जाऊ नये आता उदाहरणार्थ बँकिंग एक प्रोफेशन आहे इन्व्हेस्टमेंट बँकिंग इन्व्हेस्टमेंट बँकिंग असं प्रोफेशन आहे की त्यांना चोवीस तासामधले त्यांना सोळा सतरा तास त्याच्यामध्ये घालवावे लागतात ऑफकोर्स त्यांना पैसा मिळतो पण इतके म्हणजे आयुष्यामधलं इतकं सर्व वेळ त्याच्यामध्ये जर घालवावं लागत असेल तर मग ते आयुष्याला पण काहीतरी किंमत असायला पाहिजे आणि शेवटी आपण जगतो कशासाठी तर ते सुद्धा आपण विचार करायला पाहिजे की जे काही करिअर आहे त्या करिअरमध्ये आपल्याला फ्रीडम असावं आपल्याला आपली पॅशन असावी आणि त्या करिअरमुळे आपल्याला हॅपीनेस यावं तर बेसिकली मला वाटते की हे ह्या ज्या गोष्टी आहे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे दुसरं मला वाटतं की ठीक आहे आपण टॅलेंट म्हणतो टॅलेंट आणि हार्डवर्क टॅलेंट आणि हार्डवर्क डेफिनेटली महत्त्वाचं आहेच एव्हरीबडी स्पीक्स अबाउट हार्डवर्क एव्हरीबडी स्पीक्स अबाउट टॅलेंट पण लक जे आहे लक सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आता मी एखादा यू पी एस सी टॉपर आहे त्याला जी मी म्हणेल की लक तू लक लग, लकीली याच्यामध्ये युपीएससीमध्ये टॉपमध्ये आला कदाचित त्याला त्याचे इन्सल्ट वाटेल म्हणजे ही माईट फील इन्सल्ट की ठीक आहे लकमुळे आला पण लक इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॅक्टर बिल गेट्सचं मी उदाहरण देतो बिल गेट्स ॲक्च्युली बिल गेट्सचं लक असं होतं की बिल गेट ज्या शाळेमध्ये होता ती लेक साईड स्कूल होती आणि ती जी शाळा होती ती वर्ल्डमधली पहिली स्कूल होती की जिथे कम्प्युटर इंट्रोड्यूस करण्यात आला पूर्वी शाळेमध्ये कम्प्युटर्स लागत नव्हते आता शाळेमध्ये आपण कम्प्युटर्स बघतो पण बिल गेट्स ज्यावेळेस होतं दॅट वॉज आय थिंक नाईन्टीन नाईन्टीन सिक्स्टी एट समथिंग नाईन्टीन सिक्स्टी एटमध्ये पहिल्यांदा एखाद्या शाळेमध्ये ती अमेरिकेमध्ये बाकीच्या जगामध्ये सोडा अमेरिकेमध्ये फर्स्ट टाईम बिल गेट्सच्या शाळेमध्ये फर्स्ट टाईम कम्प्युटर तिथे लागला आणि तो कम्प्युटर मेन फ्रेमशी कनेक्टेड होता आणि त्याच्यामुळे आणि तिथे ती जी कम्प्युटरची जी लॅब होती ती कम्प्युटरची लॅब रेग्युलर कोर्समध्ये नव्हती आणि त्याच्यामुळे फक्त वर्गामधले चार विद्यार्थी होते त्या चार विद्यार्थ्यांना ती लॅब यूज करायची परवानगी होती आणि फावल्या म वेळामध्ये किंवा रात्रीच्या वेळेस हे चार विद्यार्थी तिथे जायचे आणि ते ॲक्च्युली त्या लॅबमध्ये वर्क करायचे त्या काळामध्ये त्यांना जो एक्सपोजर मिळाला कम्प्युटरचा नाईन्टीन सिक्स्टी एटमध्ये त्याच्यामुळे गेट्स हा समोर आला लक डेफिनेटली महत्त्वाचं आहे आणि आपण हे सुद्धा आपण जर त्याचा अभ्यास जर केला की जे मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पास होतात किंवा जे सक्सेसफुल येतात त्यांचं जे बॅकग्राऊंड जे आहे बॅकग्राऊंड आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी रिझर्वेशन आहे ती रिझर्वेशन सिस्टीम त्यासाठी आणली की आपलं आपण इतर विद्यार्थ्यांच्या किंवा इतर कॅन्डिडेटच्या कम्पॅरिझनमध्ये आपण मागे पडायला नाही पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला हे सोशल रिझर्वेशन नोकऱ्यांमध्ये जे रिझर्वेशन आहे त्याच्यामुळे आलं आणि हे रिझर्वेशन आल्यानंतर सुद्धा विद इन अ कॅटेगरी विद इन अ कॅटेगरी म्हणजे आता आपण लेटेस्ट uh, आहे शेड्युल कास्ट शेड्युल कास्टमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये पण ज्यां ज्यांचं लग चांगलं आहे किंवा ज्यांना फॅसिलिटी चांगल्या मिळाल्या ते समोर जात आहे इट्स अ फॅक्ट ही वस्तुस्थिती आहे ती आपल्याला ॲक्च्युली एक्सेप्ट करावे लागेल त्याच्यामध्ये पण आपण बघतो की अर्बन एरिया आणि रुरल एरिया अर्बन एरियामधले जे समजा एस सी आहे ए सी मधले रुरल एरियामधले जे विद्यार्थी आहे आणि अर्बन एरिया मधले जे, जे विद्यार्थी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जमीन आसमानचा आणि ज्या कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये बसतात मध्ये ते इक्विटेबल कॉम्पिटिशन होत नाही डेफिनेटली अर्बन एरियामधले जे विद्यार्थी ज्याचे आईवडील कुठेतरी नोकरीला आहे ज्यांना संधी आहे चांगल्या स्कूलमध्ये त्यांना ॲडमिशन मिळालेली आहे ज्यांना चांग चांगल्या एक्सपोजर मिळाला आहे त्यांना सर्व फॅसिलिटीज मिळालेल्या आहेत डेफिनेटली दे एक्सेल मच बेटर तर ही जी गॅप आहे अर्बन आणि रुरल गॅप ही सुद्धा आपल्याला कशी भरता येईल आणि विशेष करून रुरल एरियामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या माध्यमाने आपले जे अधिकारी असतील या अधिकाऱ्यांनी रुरल एरियामध्ये जाऊन रुरल एरियाच्या विद्यार्थ्यांना आपल्याला कसं प्रोत्साहन देता येईल आणि त्यांना कशाप्रकारे आपल्याला मदत करता येईल तर सुद्धा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट मला जी सांगायची आहे की आज कम्प्युटरचं युग आहे आणि कम्प्युटरचं युगानंतर हो आज आपल्याला आपण बघतो की आज मोबाईलचं हो युग आहे पूर्वी मेन फ्रेम कम्प्युटरमध्ये जितका पॉवर नव्हता तितका आपल्या मोबाईलमध्ये आज पॉवर आहे आणि या मोबाईलमध्ये जे सोशल मीडिया जे आहे मग सोशल मीडिया मे बी इट इज अ फेसबुक मे बी इट्स व्हॉट्सॲप ऑर मे बी इज ट्विटर किंवा मग इंस्टाग्राम तर ह्या ज्या सोशल मीडिया जे आहे ते आजकालचे आणि पुस्तकं पुस्तकं आपण जर बघितलं तर पुस्तकं आजकाल कोणी वाचतच नाही म्हणजे पुस्तकं वाचणे आपण अनेकदा आपण कार्यक्रम म्हणतो की पुस्तकं वाचायला पाहिजे पुष्पगुच्छांच्या ऐवजी आपण पुस्तकं देतो पण आज पुस्तक वाचायला वेळ कोणाकडे आहे आणि आपण पुस्तकांचे स्टोअर्स जरी बघितले पुस्तकांचे स्टोअर सुद्धा एक एक करून बंद होत आहे म्हणजे क्रॉस मी मुंबईचं उदाहरण देतो मुंबईमध्ये दे पेडर रोडला एक क्रॉस वर्डचं एक खूप चांगलं बुक स्टोअर होतं त्याच्यानंतर करोना काळामध्ये मी नेहमी त्या मध्ये जात होतो पण करोना मध्ये मला काही जाता आलं नाही त्याच्यानंतर मग मा, माझ्याकडे तीन चार दिस असल्यामुळे मला तितका वेळ मिळत नव्हता मला रिसेंटली एक महिन्याच्या आधी मला वेळ मिळाला मी गेलो तिथे इट वॉज क्लोज ते क्रॉसवर्डचं जे पुस्तकाचं स्टॉल पुस्तकाचं दुकान ते पूर्ण क्लोज झालेलं आहे म्हणजे ही जी पुस्तकं वाचण्याचं जे आणि विशेषतः यंगस्टर यंगस्टरमध्ये यंगस्टर पुस्तकं वाचतच नाही ही परिस्थिती आहे जे पुस्तकं वाचतात फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचे जे, जे पुस्तक असतात तेच वाचतात बाकीचे त्याच्या व्यतिरिक्त पुस्तकं आहेत यंगस्टर आज वाचत नाही इज अ फॅक्ट आणि पुस्तकं जरी वाचायचे तरी इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये पुस्तकं वाचतात आणि दुसरं म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडियामध्ये आज इतका वेळ जातो मुलांचा आणि विशेष करून त्याच्यामध्ये यंगस्टरचा बघितला तर काही काही सात सात आठ आठ तास दिव दिवसभर आपण फेसबुक किंवा व्हॉट्सॲपमध्ये आपण असतो तर हे एक ॲडिक्शन आहे जशा प्रकारे जसं अल्कोहोलचं ॲडिक्शन असते किंवा ड्रग्जचं ॲडिक्शन ॲडिक्शन असते तसं सोशल मीडिया इज ऑल्सो वन टाईप ऑफ ॲडिक्शन तर याच्यावर कुठेतरी कंट्रोल असायला पाहिजे डिजिटल डी चे प्रोग्रामसुद्धा काही ठिकाणी सुरू सुरू झालेले आहे त्याच्यामुळे आणि सोशल मीडियामुळे काही फायदा होतो थोडा बहुत फायदा होतो पण मला नाही वाटत की इतक्या फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो मे बी फाय पर्सेंट टेन पर्सेंट आपला फायदा होत असेल पण सोशल मीडियामधून ज्यांना खरोखर समोर जायचं असेल ज्यांना कॉन्सन्ट्रेट फोकस ज्यांना अभ्यास करायचा असेल त्यांना सोशल मीडियापासून दूर होणं आवश्यक आहे किंवा सोशल मीडिया आपल्याला पूर्णपणे आपल्याला जरी त्याच्यापासून दूर होणं शक्य झालं नाही तरी मोबाईलमध्ये न वापरता कारण मोबाईल नेहमी आपल्याकडे असतो केव्हाही आपण खिशातून मोबाईल काढून आपण बघू शकतो तर जी काही ॲप आहेत ती ॲप आपण डेस्कटॉपवर आप जर वापरली आणि त्याला लिमिटेड पिरियडसाठी वापरली उदाहरण फेसबुक आपल्याला बघायचं असेल तर मोबाईलमध्ये न बघता आपण डेस्कटॉपमध्ये जर बघितला आणि तो लिमिटेड पिरियड दिवसातून एक तास बघितला तर ती जो जो वेळ आपला जातो तो वेळ आपला वाचू शकतो तर असं मी माझ्या अनुभवावरून काही सांगितलं आहे तर डेफिनेटली आपण याचा नक्कीच आपण उपयोग करून घ्याल आणि Uh, मी काही गोष्टी सांगितल्या त्याच्यामुळे आपण डिस्करेज कृपया होऊ नये कारण की ज्या प्रमाणात कॉम्पिटिशन वाढली पण अपॉर्च्युनिटीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढली इतके सेक्टर्स जे आहेत ते इतके वेगवेगळे प्रकारचे सेक्टर्स आज ओपन झालेले आहेत आणि केवळ आपण काही सेक्टरपुरतं मर्यादित न राहता आपण आपला जो चॉईस आहे आपला चॉईस ब्रॉड जर ठेवला तर आपल्याला डेफिनेटली एक चांगलं यश आपल्याला मिळू शकते तर पुन्हा एकदा सर्व सेवानिवृत्त सदस्य आणि तसेच दहावी बारावी एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेमधील गुणवत्ता विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भारत जय भिंद